महिला अध्यक्ष तुम्ही नेमत नाही, हे नेमत नाही, ते नेमत नाही, निवडणुका जवळ आल्या, अरे काम कसं करायचं? हे करायला पाहिजे होतं. 15 दिवस वाट पाहिली, होतच नव्हतं. हे काही आजच सुरू झालं नाही, काही महिन्यापासून याची प्रक्रिया जी आहे सुरू झाली होती. परवा काही नियुक्त झाल्या, बऱ्याचशा नवीन नियुक्त्या अजून व्हायच्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये त्या सुद्धा नियुक्त्या होतील. तुम्हाला एक सांगितलं पाहिजे, अजितदादाने 21 तारखेच्या मीटिंगमध्ये सांगितलं, अहो अजून मुंबईचे अध्यक्ष तुम्ही नेमले नाही, महिला अध्यक्ष तुम्ही नेमत नाही, हे नेमत नाही, ते नेमत नाही, निवडणुका जवळ आल्या, अरे काम कसं करायचं? नावं सांगून सुद्धा, काही वेळेला पवार साहेबांनी सांगून सुद्धा तिथले आमचे काही कारभारी जे आहेत नेमणुकाच करत नव्हते. 2-2, 4-4, 6 महिने सांगितल्यानंतर सुद्धा नेमणुका नाही, पक्ष काम कसा करणार? महाराष्ट्राशिवाय, महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांशिवाय कामगार होऊ शकत? कुठेही जगामध्ये कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम करू शकतो? त्या कार्यकर्त्यांना योग्य रीतीनं जे आहे, मग ते युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, आणखीन काही असेल, वेगवेगळे सेल असतील, त्याला नेतृत्व दिल्यानंतरच कामाला सुरुवात होत आहे. हे सगळं काम जे आहे आतापर्यंत जे आहे थांबलेलं होत, सांगून सुद्धा होत नव्हतं. दादांनी त्याच दिवशी सांगितलं, पण हे काम होत नसेल तर मी जबाबदारी घेतो, पक्षाची जबाबदारी घेतो, मी हे सगळं करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की ज्या दिवशी म्हणजे 22 तारखेला पक्षामध्ये सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात, बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे, ओबीसी समाज 54%, त्यातले मग साळी माळी कोळी वंजारी धनगर अनेक 400 जाती, दलित समाज आवश्यक आहे, आदिवासी समाज आवश्यक आहे, मुस्लिम समाज आवश्यक आहे. आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे बसवलं जातं, आणि सगळ्या समाजाला घेऊन हा पक्ष जातो आहो हे चित्र जे आहे राज्यामध्ये निर्माण केलं जातं. मी आभारी आहे या आमच्या नेतेमंडळीचा की अजितदादांच्या नेमणुकीनंतर ओबीसीमध्ये असलेली एक मायक्रो कम्युनिटी तटकरे साहेब यांना या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल तमाम आमच्या ओबीसी समाजाला सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे. हे करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं. 15 दिवस वाट पाहिली, होतच नव्हतं. शेवटी जे आहे हे काही निर्णय आपल्याला घ्यावे लागले. कार्यकर्त्यांचा अधिकार आग्रह होता, आमदारांचा आग्रह होता, बरं आता हा आग्रह आणि हे काम, हे काही आजच सुरू झालं नाही, काही महिन्यापासून याची प्रक्रिया जी आहे सुरू झाली होती. एक सांगायचं आहे मला, '99 साली ज्यावेळेला पक्षाची स्थापना झाली, महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं. समीर पंकज त्यांचे सगळे सहकारी,
षण्मुखानंद हॉल आणि त्या दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्कवर प्रचंड सभा, या सगळ्यांचं नियोजन त्यांनी केलं होतं. आज जेव्हा परत एकदा त्या पक्षाला भरारी घ्यायची आहे, त्यावेळेला सुद्धा ही सगळी मंडळी जी आहे झोपलेली नाहीत, घाईघाईनं ठरलं आणि सगळी व्यवस्था करावी लागली.